नमस्कार, मी डॉक्टर विनाया पाटील हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, काही दिवसांपूर्वीच एका परिचितांच्या घरी जाण्याचा योग आला. तिथे असलेल्या सासूबाई आपल्या सुनेविषयी सांगत होत्या की प्रिया हल्ली ऑफिसमधून आली की कामच करत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या झोपते. इतकंच नव्हे तर घरातही तिची चिडचिड सुरू झाली. थोडक्यात सासू सुनेच्या नात्याचं वादाचं लेबल लावून तो विषय सोयीस्कररित्या बोलला जात होता. पण माझ्या मनात शंका वेगळीच होती, ती म्हणजे थायरॉईडची. खरंच आपल्यापैकी किती जणांना माहितीये की थायरॉईड म्हणजे काय, त्याच्या लक्षणं कोणती, उपचार कोणती? म्हणून मीही त्यांना विचारलं की तुम्ही थायरॉईडची टेस्ट चेक केली का? त्यावर त्याही म्हणाल्या की अगं तिला कसला आला आहे आजार, तिची तब्येत एकदम छान आहे. आणि विशेष म्हणजे 25 मे म्हणजे जागतिक थायरॉईड दिन या निमित्तानेच आम्ही आज खास आपल्यासाठी विषय सादर करणार आहे, आणि तो म्हणजे थायरॉईड आणि आयुर्वेद. थायरॉईडसाठी आपण नेहमीच मॉडर्न मेडिसिन घेत असतो, पण आयुर्वेदातही हमखास उपचार आहेत, ते कोणते यावर आज आपण विशेष चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केले आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्याचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये त्यांचे प्रावीण्य आहे. प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे त्या विषयामध्ये नक्कीच तुमच्या मनातही अनेक प्रश्न येत असतील. आपल्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हालाही लागतील आमचे फोन नंबर, ते चटकन लिहून घ्या. ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे, आणि फोन नंबर असा 2490805020 2498805020. प्रेक्षको, कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती, ती अशी की आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड आणि आयुर्वेद, या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न विचारावा, प्रश्न थोडक्यात विचारावा, जेणेकरून तो आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा. आपच्या जे आपल्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत, तर तेव्हा कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा, जेणेकरून तुमच्याकडे तो सदैव सेव्ह राहील. डॉक्टर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. 25 मे सर जागतिक थायरॉईड डे म्हणून आपण साजरा केला, आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी याशिवाय आयुर्वेद हे हमखास उपचार देतं यावर आज खास आपण चर्चा करणार आहे. सर, मुळात आयुर्वेद थायरॉईड विषयी काय सांगतं ते सांगा. कसं आहे, आधुनिक शास्त्राचा विचार जो आहे तो एंडोक्राईन सिस्टीम या हिशोबाने, म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी जी आहेत त्या हिशोबाने या थायरॉईडचा विचार करतो. आणि आयुर्वेदामध्ये अशा वेगळ्या पद्धतीची अंतःस्रावी ग्रंथीची कल्पना असं नाही आहे, पण वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष जे आहेत ते शरीरामध्ये प्रत्येक गोष्टींच्यावरती काम करत असतात. त्यामुळे दोष धातू मलमूलम ही शरीरस्य असं म्हटलेलं आहे, आणि रोगस्थ दोष वैषम्यम दोष साम्यम आरोगता असं म्हटलेलं आहे. या रोगा दोषांच्यामध्ये जर कमी जास्तपणा झाला तर माणूस आजारी पडतो. तर थायरॉईड हायपर असू दे किंवा हायपो असू दे, हायपो हा जास्ती व्यवहारात आपल्याला बघायला मिळतो, आणि तो शरीरात उत्पन्न झाल्यानंतर त्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या शरीरामध्ये जी काही लक्षणं येतात ती शेवटी वात, पित्त, कफाला अनुलक्षण अशी जातात. म्हणजे आता हायपरथायरॉईडिझम झालाय तर कंप हे लक्षण येतं, तर ते वातामुळे उत्पन्न झालेलं असतं. अतिनिद्रा हे हायपोथायरॉईडिझममध्ये लक्षण बऱ्याच वेळा येतं, खूप झोप, बसल्या बसल्या झोप. तर ह्याच्यामध्ये कफ दोषाचं आधिक्य जे आहे ते आपल्याला जास्त दिसून येतं. तर आयुर्वेदातला कोणताही सिद्धांत जो आहे ना, तो जर लक्षात घेतला तर नवीन आलेले आजार, जुने असलेले आजार आणि इतर वर्णन केले आताच्या आधुनिक शास्त्राचे आजार, ह्याची परिभाषा जी आहे ती वैद्याची वेगळी असते, आणि त्या पद्धतीने या विषयाकडे आम्ही बघत असतो. तर थायरॉईडचं वर्णन बघत असताना थायरॉईड ज्या ठिकाणी शरीरात आहे तो घशाचा भाग आहे गळ्यामध्ये, आणि मग ट्रॅकेच्या त्या दोन्ही बाजूला असलेली ती जी गाठ आहे
त्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदीय लोक काय विचार करतो हे सांगतो. तर शरीराचे तीन भाग जर बघितले, वरचा भाग जो आहे त्याच्यामध्ये कफ दोष जास्ती असतो, मधला शरीराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पित्त दोष असतो, आणि खालच्या शरीराच्या भागामध्ये वात दोष असतो, असं एकंदरीत वर्णन जे आहे ते आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. ऊर्ध्व जत्रुकर म्हणजे आपलं जे कंठकूप आहे त्याच्या वरच्या भागात कोणताही आजार झाला की त्याच्यामध्ये दोष हा कफ असतो, आणि दुष्ट म्हणजे धातू जो आहे तो रक्त असतो. तर रक्त आणि कफाच्या अनुरोधानी थायरॉईडकडे आम्ही बघण्याची आमची पद्धत असते. हे फक्त वाणीदाखल दिग्दर्शन होण्यासाठी म्हणून गोष्ट सांगितली, पण ह्याच्या व्यतिरिक्त कारणं काय काय घडलेली आहेत, आधी कोणते आजार होऊन गेलेले आहेत, अनुवंशिकता काय आहे, खाणं पिणं कसं आहे, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी किती आहे त्या व्यक्तीला, ह्याच्यानुसार त्या आजाराचं निदान करून आम्ही ट्रीटमेंट देतो. म्हणजे आमचं निदान हे थायरॉईड असंच असेल असं नाही आहे. एखादी स्त्री आली आहे, तिला खूप झोप येते, अंगारती खूप जाते, पुन्हा वजन खूप वाढायला लागलेलं आहे, अशी सगळी लक्षणं जर असतील तर आम्ही त्याचं वातज पांडू वगैरे असं सुद्धा निदान करू शकतो, आणि फोफशेपणा त्याच्यामध्ये लक्षण येऊ शकतं. म्हणजे आमचं निदान हे थायरॉईड असंच असतं असं तुम्ही मुळी समजू नका. म्हणजे हा विषय जो आपण आहे तो लोकांना समजण्यासाठी म्हणून ती परिभाषा वापरली आपण, पण आल्यानंतर आम्ही आमचं निदान वेगळं करतो. आणि प्रत्येक व्यक्तीचं, एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉईडिझमसाठी दिलेलं औषध हे दुसऱ्या व्यक्तीला तसंच असतं असं आधुनिक शास्त्रासारखं होत नाही. थायरोनॉमची गोळी घेतली किंवा अल्ट्रॉक्झिन घेतलेलं आहे असं आपलं आयुर्वेदाचं स्वरूप नसतं, आणि म्हणून सर्वंकष मूलगामी विचार करून त्या त्या व्यक्तीचं वेगळं वेगळं औषध दिलं जातं. पुरुषम पुरुषम वृक्ष म्हणजे प्रत्येक माणूस हा आयुर्वेदात वेगळा बघितला जातो, आणि त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट होते. आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूया. नैना बोलतायत आपल्याशी नाशिक येथून. नमस्कार नैनाजी. हॅलो. हा हॅलो, हा बोला. नमस्ते. बोला नैना, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. आपला आवाज येतोय आम्हाला. नमस्ते डॉक्टर, मी नाशिकहून बोलते, नैना माळी. माझा प्रश्न असा आहे की माझं वय 36 आहे, आणि मला प्रेग्नेंसी मध्येच सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुम्हाला थायरॉइड आहे, हायपोथायरॉइड. तर तेव्हापासून माझे ट्रीटमेंट चालू आहे. त्यावेळेस माझं वेट भरपूर होतं, पण आता गोल चालू केल्यापासून जर अगदी 2-4 किलो कमी झाला, आणि माझा ज्वाळच पण आहे ना तो काही कमीच होत नाही. 50 किलो वाढवली आता. काय कमी होत? त्याच्यावर आयुर्वेद मध्ये काही 100% असा इलाज आहे की जेणेकरून मला असं नेहमी उत्साही वाटेल आणि वजनही आटोक्यात राहील असं. बरोबर आहे. आता तुम्हाला काय काय त्रास होतो? एक वजन जास्ती, आणखी काय होतंय? झोप जास्ती येते का? झोप येते, कुठलंच काम करू वाटत नाही. बर, भूक कमी लागते? हो, भूक तर लागते मला, फार भूक लागते. झोप कधी कधी अजिबात लागत नाही. बर, चिडचिड होते, विसरायला होतं असं होतंय? हो, फार चिडचिड होते, विचार फार असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्न समजला, तुम्ही फोन ठेवला तरी चालेल. धन्यवाद. अगदी योग्य प्रश्न, अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. तर आता ह्यांची ही सगळी लक्षणं घेऊन त्याचं लेबल जे आहे ते आधुनिक शास्त्राने जे केलं आहे ते हायपोथायरॉईडिझम असं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मनोदेशांच्यामध्ये बऱ्याच विकृती येते मोठ्या माणसा, लहान मुलांना मतिमंदत्व गतिमंदत्व येऊ शकतं, किंवा कन्फ्युजन्स होणं वगैरे असं होऊ शकतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टीचा विचार जो आहे ना आयुर्वेदानुसार, तर त्यांचा अन्न खाल्ल्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये जिथं अन्न जातं, म्हणजे 2 तासांनी अन्न साधारण ज्या ठिकाणी गृहिणी नावाच्या भागामध्ये जातं तिथलं पचन जे आहे ते त्या स्त्रीचं विकृत आहे असं एकंदरीत म्हणायला पाहिजे, आणि त्या अनुरोधानेची चिकित्सा केली जायला पाहिजे, ट्रीटमेंट केली जायला पाहिजे. आता एखादी गोष्ट आधुनिक शास्त्राची गोळी सुरू केलेली आहे आणि त्याच्यावर आयुर्वेदिक औषधं घेता येतात की नाही असा बऱ्याच वेळा प्रश्न असतो, तर या दोघांचा मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काम करण्याची पद्धत वेगळी असते. ती केमिकल्स असतात आणि ही क्रूड मेडिसिन्स असतात, आणि त्यामुळं आपलं औषध वैद्याचं हे इट इज ॲज गुड ॲज फूड असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे दोन्ही एकत्र घेतलं म्हणून बिघडत नाही. डॉक्टर लोक असं कदाचित तुम्हाला सांगणार नाहीत कारण त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास असेल असं नाही आहे. तर या दोन्ही गोष्टी एकत्र गेल्या म्हणून बिघडत काहीच नाही आहे. दोघांची ऍक्शन करण्याचा जो प्रकार आहे किंवा सिद्धांत आहे हाच वेगळा असतो. तर ह्या हिशोबाने ह्या विषयाकडे बघायला पाहिजे. आता तुमची जी गोळी सुरू आहे ती हळूहळू आपण टेपर ऑफ करायची, आणि आधुनिक शास्त्राची औषधं बंद करताना आयुर्वेदीय औषधं घ्यायची. तर हे करत असताना तुमचं पहिल्यांदा केस चेकिंग करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे तुम्ही खाता पिता वागता कसं काय काय आहे, डिलिव्हरी कशी झालेली आहे, अंगारची किती दिवस पाजलेलं आहे, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी किती आहे, पूर्वी होऊन गेले तुमचे आजार काय आहेत, अन्नामध्ये कोणता रस तुम्ही जास्ती खाता, गोड खाता, तिखट आंबट खारट काय खाता हे बघायला लागतं, ब्लीडिंग किती झालेलं आहे, पाळीची तक्रार काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्याला केस टेकिंग असं म्हणतात ना, असे 10 घटक आम्ही बघतो. दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वया सत्वम सात्वम तथाहारम अवस्थाश्च पृथक विधा असं सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टी तपासून तुमचं आधी निदान होईल आधुनिक शास्त्राचं, जरी हायपोथायरॉईडिझम असं असलं तरी, आणि मग त्याची ट्रीटमेंट गेली तर तुम्ही का बऱ्या होणार नाही, कारण वय तुमचं फक्त 36 आहे.
आणि ही औषध घेतल्यानंतर शरीरातला जो काही डेफिशियन्सीचा भाग आहे तो भरून निघतो. जास्ती झालेला भाग आहे तो कमी करता येतो, कमी झालेला भाग आहे तो वाढवता येतो. फक्त आपल्या शरीराला फक्त ते करायला लावणं ही प्रक्रिया जी आहे ती औषधाने करायची असते. तुम्ही असं लक्षात घ्या की आजार बरा होण्यासाठी औषधं आहेत, ती कायमस्वरूपी घ्यायची नाही आहेत, आणि तब्येत चांगली राहण्यासाठी खाणं पिणं वागणं आणि व्यायाम करायला पाहिजे. नक्कीच. नाही ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी डॉक्टरांनी सांगितलं. पूर्ण कार्यक्रम बघा, जेणे ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच आम्ही टिप्स देणार आहेत ज्याद्वारे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम हे दोन्ही कमी करायचा आम्ही सल्ला देणार आहोत. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. ज्योती बोलतायत आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार ज्योती. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मला थायरॉइड आहे, मला पण खूप सुस्ती येते आणि मला कफ सारखं आहे घशामध्ये, मला झोप येत नाही. झोपलं की एकदम अस्वस्थ वाटतं. झोप येत नाही म्हणजे छातीत दडपण आल्यासारखं होतं, धडधड होते, ठोके हळू पडतात असं होतं, घाबरल्यासारखं होतं. हो तसं होतं. आणि आपलं वय किती आहे? माझं वय आता 39 आहे. बरं. आणि पाळी व्यवस्थित येते का? नाही, पाळी पण व्यवस्थित येत नाही. मग उशिरा उशिरा येते का, लवकर लवकर येते आणि अंगार जास्ती जातो? उशिरा येते. उशिरा येते. 3 महिन्याने यायचे. हो. आणि जेव्हा येते तेव्हा खूप अंगार जातं का नॉर्मल जातं? खूप जातं. बरं बरं, ठीक आहे. आणि अंगार गरमपणा जास्ती वाटतो किंवा थंडी वाजते, यापैकी काय होतंय? गरम जास्त वाटतं. गरम जास्त वाटतं. हो. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर आता यांचं जी काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत ना, त्याच्यानुसार आत्ताचा त्यांचा जो आजार आहे तो थायरॉइडच्या मूळ झालेला आहे असं जरी असलं ना, तरी त्यांच्यामध्ये आता रसोस्रोतसाची विकृती जाणवते. शरीरामध्ये अन्न पचन झाल्यानंतर जो आहारस तयार होतो आणि तो हृदयाकडे जाऊन नंतर हृदयातून संपूर्ण शरीराला त्याचा पुरवठा होतो असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. तर ह्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा व्हायला लागला किंवा रसाचं यापन करण्याचा जो गुण आहे किंवा शरीराचं पोषण करण्याचा गुण आहे त्याच्यात जर काही विकृती यायला लागली, पित्त आणि वातानी, तर अशी लक्षणं येतात. तर ह्यांना हृदयाच्या आजाराची, आयुर्वेदातला हृदयरोग बरं का, आधुनिक शास्त्राचा हृदयरोग आहे तो तुम्ही धरू नका, त्याची औषधी दिली तर तुमचा आत्ताचा थायरॉइडचा त्रास जो आहे ना तो कमी होईल. तुम्ही असं लक्षात घ्या की थायरॉइडचा त्रास दिसणाऱ्या बऱ्याच लोकांना आयुर्वेदीय कोणत्या आजारांची लक्षणं दिसतात हे पहिल्यांदा वैद्य बघत असतो. काही जणांना हृदयरोगाची लक्षणं दिसतात त्याच्यावर थायरॉइडचा त्रास असतो, काहींना मूळव्याध असते आणि त्याच्यावरती थायरॉइडचा त्रास असतो, काहींना अंगारती सूज येते आणि थायरॉइडचा त्रास असतो, काहींना संग्रणी नावाचा पोटाचा आजार असतो आणि थायरॉइडचा त्रास असतो, काहींना स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असते आणि थायरॉइडचा त्रास असतो. तर ही जोडगोळी जी आहे ना ती वैद्य बघत असतात. जवळच्या वैद्याकडे तुम्ही जाऊन हे पहिल्यांदा शहानिशा करून घ्या. आणि तुमच्यासाठी उत्तम औषध मी आता एक सांगून ठेवतो, ते म्हणजे शृंग किंवा सांबर शिंग नावाची एक गोष्ट मिळते, ती उगाळायची आणि रोज सकाळी 1 कप दुधावरती 1 चमचा ते तुम्ही पोटामध्ये घ्यायला सुरुवात करा. आणि कंठाला किंवा घशाला बाहेरून जिथं थायरॉइड असते त्या ठिकाणी त्याचा लेपही घालायचा. अशा पद्धतीने तुम्ही 63 दिवस हे औषध पोटामध्ये घ्यायला सुरुवात करा, म्हणजे आता तुमचा जो त्रास आहे तो कमी येईल. थायरॉइडचा कोणताही प्रकार असू दे, हायपो असे किंवा हायपर असू दे, आता तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मी एक कॉमन औषध सगळ्यांसाठी सांगतो, हे कार्यक्रमात सगळ्या लोकांना उपयोगी पडेल असं आहे, ते म्हणजे विदारी किंवा भुईकोळ्याचं पावडर जी असते ती सकाळी उठल्यानंतर 5 ग्रॅम एवढ्या प्रमाणात प्रौढ व्यक्तीने घ्यायची दुधावरती. आणि दुसरं औषध म्हणजे शतावरी, पुनर्नवा आणि वेखंड या 3 वनस्पतींच्या पावडर्स तुम्हाला काष्ठौषधीच्या दुकानात मिळतील. त्याला रानकांदा नावाची एक गोष्ट असते, त्याच्या भावना दिलेल्या असतात. भावना देणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा रस काढायचा, एखाद्या चूर्णामध्ये घालायचं आणि खलनामध्ये खलत बसायचं आणि त्याला कोरडं करायचं, त्याला म्हणायचं भावना देणं. तर अशा 7 किंवा 21 भावना दिल्या जात असतात. आणि ही जी पावडर आहे ती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या मध्ये, म्हणजे थोडंसं जेवण झालं की मध्ये औषध घ्यायचं, पुढचं जेवण करायचं, ह्याला जसं सँडविच आपण करतो ना तसं ते औषधमध्ये यायला पाहिजे, अन्नाच्या मध्ये. म्हणजे अन्नपचन होत असताना ज्या ठिकाणी गृहिणी नावाचा अवयव आहे किंवा समान वायू आहे किंवा जिथं जाठराग्नी बसलेलं आहे तिथं त्याचं काम होतं आणि शरीरातल्या सगळ्या बॉडी फिजिओलॉजी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला लागतात. तर असं हे जे औषधं आहे ते तुम्ही घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा त्रास जो आहे तो कमी व्हायला लागेल. आणि मगाशी सांगितलेलं सांबर शिंगाचं औषध, तर ह्या अनुरोधाने मी तुम्हाला ती वनस्पती दाखवतो, रानकांदा नावाची वनस्पती, आणि ती तुम्ही आता बघायला काय हरकत नाही आहे. प्रेक्षको, बऱ्याच वेळेला आपण थायरॉइड म्हणतो किंवा कॅन्सर, हृदयरोग म्हणतो यांची आपल्याला लक्षणं माहिती असतात, पण थायरॉइड म्हणजे काय आणि तो वेळीच जर त्यासाठी औषध घेतलं तर तो आटोक्यात नक्कीच राहू शकतो हेच आज आपण बघणार आहोत. बघूया रानकांदा विषयीची माहिती. तर ही रानकांदा नावाची वनस्पती आहे आणि याचा रस जो आहे तो मळमळ उत्पन्न करणारा असतो, पण याचा रस जो आहे तो मगाशी सांगितलं तसं वेखंड, शतावरी या वनस्पतीला आणि पुनर्नव्याला याची भावना द्यायची असते आणि हे वापरायचं असतं.
आपण नेहमीच चर्चा करतो थायरॉइड विषयी किंवा याविषयी की आपल्याला फक्त काय दिसतं की त्या व्यक्तीचा गळा हा सुजलेला आहे किंवा इतर काही लक्षणं याला ज्यांना आपण नेहमी नॉर्मल लक्षणं समजतो, पण हे आजार जसं डॉक्टरने सांगितलं जोडगोळीनुसार येत असतात, त्यामुळे बाकीच्या लक्षणांचा बाकी आजारांचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं असतं. तो तितका अभ्यास किंवा तितका तो विचार हा आयुर्वेदाचार्य एखादा आयुर्वेदिक डॉक्टरच करेल. म्हणूनच खास आपला उद्देश आहे की आयुर्वेदिक उपचार कसे हमखास आणि रामबाण ठरतात. आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच विशेष सल्ला देत असतो. आजचा आपला सल्ला आहे खास दमा असणाऱ्या व्यक्तींसाठी. बघूया काय आहे तो. सीतोफलादी चूर्ण 1 चमचा, हळकुंड पावडर 1 चमचा, मोकळ्या पोटी 1 फुलपात्र गावठी गाईच्या गोमूत्रासह 63 दिवस घेतल्यास दमा कमी होण्यास मदत होते. दमेकरी लोकांनी एकदा जेवावे व संध्याकाळी गायीचे दूध प्यावे. ही चर्चा आपण चालूच ठेवणारच आहोत, पण आपल्याला एक फोन आलाय. मनीषा बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार मनीषा. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. माझं नाव मनीषा कदम. माझं वय 30 आहे आणि मला थायरॉइडचा त्रास आहे. काय काय लक्षण आहे तुम्हाला? माझा उजवा हात भरपूर सुजतो आणि झोपून उठला की हात पाय जॉईंट सर्व दुखत असत. बर, आणखी इतर काही त्रास आहे? आणखी म्हणजे असं भूक लागत नाही आणि सुस्तपणा वाटतो मला. बरोबर, काही हरकत नाही. ठीक आहे, तर आता ही सगळी लक्षणं लक्षात घेतल्यानंतर अस्थि व स्रोतशी संबंधित ज्या घटना आहेत त्या थायरॉइडशी संबंधित असं आधुनिक शास्त्र धरतं. तर काय होतं, T3, T4, TSH ह्या व्हॅल्यूज पहिल्यांदा ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा बघितल्या जातात आणि कॅल्सिटोनिन नावाचं जे त्यातलं एक पुन्हा संप्रेरक जे आहे तेही बघितलं जातं. हार्मोन्स बऱ्याच वेळा बघितल्या जातात. तर या कॅल्सिटोनिनचा संबंध जो आहे तो कॅल्शियम मेटाबॉलिझमशी आधुनिक शास्त्र लावतं आणि पॅराथायरॉइडशी सुद्धा त्याचा संबंध असतो. तर त्या हिशोबाने रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी वृक्काला मदत करणं वगैरे अशा पद्धतीचा जो विचार आहे तो आधुनिक शास्त्र करतं आणि त्या हिशोबाने थायरॉइडकडं बघितलं जातं. पण आयुर्वेदानुसार या हाडाशी संबंधित कोणतीही घटना जरी घडत असली तरी त्याचं मूलस्थान जे आहे ना ते पक्वाशय किंवा मोठ्या थड्याच्या सुरुवातीचा भाग जो आहे जिथं अपेंडिक्स लागलेला असतो असा सिकम नावाचा जो भाग आहे तिथं आयुर्वेदाने पुरुष धरा कला सांगितलेली आहे. जे विष्ठा जिथं अन्नातनं तयार होते तिथं हाडं सूक्ष्म स्वरूपात तयार होतात असं म्हटलेलं आहे. तर हा परिणाम जरी दिसत असला घशातल्या या ग्रंथींचा तरी आयुर्वेद औषध देत असताना मात्र अशा पद्धतीच्या रुग्णांना पक्वाशयावरती औषधं देतो आणि त्याच्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर 4 तासांत जिथं अन्न जातंय ती पोटाची भट्टी सुधारणंही खूप गरजेचं असतं. जिथं वायू आणि आकाशी 2 महाभूत पांचभौतिक आहारातनं वेगळी निघतात तिथे तर यांच्यासाठी तिक्त क्षीर बस्ती नावाचा एक बस्ती असतो. म्हणजे गुळवेल नावाची वनस्पती आहे, शतावरी नावाची वनस्पती आहे. त्याचे पहिल्यांदा काढे केले जातात आणि त्या काढ्यामध्ये दूध घालून दूध कडवलं जातं आणि मग तो बस्ती जो आहे गुदमार्गातून ते देणं हे खूप गरजेचं असतं. हे दिलं गेलं की त्यांचा थायरॉइडशी संबंधित त्रास जो आहे तो कमी व्हायला लागेल. म्हणजे हे दुखणं जे आहे ते पक्वाशयातल्या वाताच्या संबंधाने आणि हाडांच्या संबंधाने आयुर्वेद धरत असतो. तर आता आपण बघा 3-4 फोन बघितले आणि प्रत्येकाचं निदान हे आयुर्वेदानुसार वेगळं होतं. हेच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. सब घोडे 12% असं आधुनिक शास्त्राचं याच्यामध्ये होत नाही आणि ह्याच्यात मजा आहे. तुमच्या लक्षात येईल म्हणजे प्रत्येकाला एकच औषध असं असण्यापेक्षा प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, खाणं पिणं वागणं वेगळं आहे, आई वडील वेगळे आहेत, हातांचे ठसे वेगळे आहेत, स्वभाव वैशिष्ट्य वेगळी आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराचा रीड करून हे औषध दिलं जातं आणि असं केलं गेलं तर मग त्याचा परिणाम जो आहे तुमच्या अस्थिवरती किंवा सांध्यांच्यावरती यायला लागेल, सुस्ती कमी व्हायला लागेल आणि तुमचा आजार जो आहे तो कमी व्हायला लागेल आणि तुमची गोळीही सुटू शकेल. नक्कीच, एवढा खोलवर विचार खरंच आयुर्वेदच करते. कारण बऱ्याच वेळाला हे आजारांची नावं ऐकली की आपल्याला धडकी भरते की अरे हृदयरोग झालाय, थायरॉइड झाला, आता काय करणार. तर हातपाय गाळण्यासारखं काहीच नाही आहे. कारण आयुर्वेद या बाबतीत खरंच वेगळा विचार करतं. इथे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. तर रामबाण आणि ठोस उपाय हे आपल्यासाठी नेहमीच हजर असतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. स्वाती बोलतायत आपल्याशी भंडारा इथून. नमस्कार स्वाती. हॅलो, हॅलो, नमस्ते सर. माझा प्रश्न असा आहे की मला थायरॉइड आहे, हायपोथायरॉइड आणि 50 mg ची माझी थायरॉक्सिनची डेली गोळी सुरू आहे व मला आता प्रेग्नेन्सीसाठी त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊन राहिला. माझ्या बाकीच्या रिपोर्ट सगळ्या नॉर्मल आहेत, फक्त एक थायरॉइड एवढंच ते काय निघालेलं आहे. मला याविषयी आयुर्वेदात काही उपचार आहे का हे विचारायचं होतं. बरोबर, खूप छान प्रश्न आहे तुमचा. कसं आहे,
की हायपोथायरॉइडचा संबंध हा स्टरिलिटीशी किंवा इन्फर्टिलिटीशी खूप जवळचा असा आधुनिक शास्त्राने धरलेला आहे. आता असं होतं की TSH नावाचं जे थायरॉइड सिक्रेटिंग हार्मोन जे आहे ते मस्तिष्कात जी आपली पीयूषिका ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड असते त्याच्या अँटेरियर लोबमधनं ते निघत असतं असं म्हटलं जातं. आणि त्याला कोण सपोर्ट करतं तर हायपोथॅलॅमस म्हणून जे शरीरातलं एक सेंटर आहे म्हणजे मेंदूतलं ते त्याचा परिणाम जे आहे ते दाखवत असतं. आणि त्याच्यावरती हा परिणाम जो येतो थायरॉइड रिलीजिंग हार्मोन जो त्यातनं निघतो तो ह्याच्यावरती स्ट्रेस टेन्शन एन्झायटीचा खूप मोठा परिणाम असतो. एक्सरसाइजचा खूप परिणाम असतो. जर तुम्ही असं लक्षात घ्या की आपण एक्झर्शन करत असलो तर आपण दमून जातो मनाने थकून जातो पण एक्सरसाइज करताना मात्र आपण फ्रेश होतो. म्हणजे ऑफिसला जायचं आहे म्हणून पटकन धावपळ करत जाणं ह्याच्यामध्ये फटीक येतो माणसाला. आणि हेच जर तुम्ही बागेत फिरायला जायचं असं म्हटलं तर तेवढी धावपळ केली तर तुमच्या मनावरचं टेन्शन कमी असल्यामुळे तुम्हाला ते जाणवत सुद्धा नाही. नेमका हा जो मानसिकतेचा भाग आहे ना तो तुमच्या बाबतीत लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर मस्तिष्क किंवा मेंदू याला आम्ही मज्जाधातू असं म्हणतो. आणि हा मज्जाधातू जो आहे तो आपल्या पोटामध्ये या ठिकाणी ग्रहणी म्हणून अवयव सांगितलेला आहे किंवा डिओडिनम सांगितलेला आहे त्याच्या आतली जी कला आहे किंवा अस्तर जे आहे त्याला आम्ही पित्तधरा कला असं म्हणतो. आणि तिथं हे मज्जाधातू तयार होत असतो आपल्या ब्रेनचा किंवा डोळ्याचा. त्याच्या साह्याने अभिव्यक्त होणाऱ्या ज्या ह्या घटना ज्या आहेत की ज्या तुमच्या शरीरामध्ये TSH पद्धतीने किंवा T3 T4 या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्यातलं T4 जे आहे ते T3 कन्वर्ट होतं आणि मग ते सेल लेवलवरती वापरलं जात असतं. तर तुमच्या अन्न खाल्ल्यानंतर 2 तासांत जिथं अन्न जाते ती भट्टी तुमची मगाशी म्हटलेल्या पेशंटसारखी सुधारायला पाहिजे. असं का होतं तर ह्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की गृहिणी रोग झालेला एखादा पुरुष असेल समजा आणि त्याला जर कधी संडासला घट्ट होतीये कधी पातळ होतीये पोट डब्ब झाल्यासारखं होतं तोंडाला घाण वास येतोय किंवा तोंडामधली जी लाळ आहे त्याचा चव बदलते आस्य वैरस्य ज्याला आम्ही म्हणतो आस्य म्हणजे तोंड आणि वैरस्य म्हणजे विरसपणा त्याच्यामध्ये असणं तर त्याला स्त्रीशु अप्रहर्षणम असं एक लक्षण दिसतं. जे स्त्रियांच्याविषयीची इच्छा जी असते ती कमी होते आणि पुरुषाला जसा हा त्रास आहे तसं स्त्रियांना झाला की स्त्रियांच्या बाबतीत हे लक्षण जे आहे ते त्या स्त्रीला पुरुषांच्या बाबतीतलं येत असतं. आणि ह्याचा संबंध जो आहे तो शरीरातल्या शुक्र धातूशी आणि म्हणून त्या वंध्यत्वाशी आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे की जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे तुमचं पोटातली जी भट्टी आहे ती दुरुस्त करायला पाहिजे आणि ती केल्यानंतर तुमच्या शरीरातला जो मज्जाधातू चांगला तयार होईल त्याच्याबरोबर तुमचा थायरॉइडचा प्रश्न सुद्धा सुटेल आणि मग मुलं व्हायला मदत होईल. आता इथं तुम्ही लगेच एक गोष्ट करा की उज्जायी नावाचा प्राणायाम जो आहे तो थायरॉइडसाठी खूप उपयोगी आहे. हायपर आणि हायपो दोन्हीसाठी हे उपयोगी आहे. अनुलोम विलोम प्राणायाम तुम्ही करायला पाहिजे आणि ओंकार करायला पाहिजे. हे जर 3 केले गेले ह्याच्या बरोबरीनं तर तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. ह्याच्याबरोबर गृहिणी रोग अध्यायासाठी गृहिणी कपाट रस स्वच्छंद रस अशी जी औषधं आहेत ती वापरायला पाहिजे. आपण जसं गळू झाल्यानंतर तिथं पोटीस लावतो ना तसं तुम्ही पोटाला आणि थायरॉइडच्या बाजूला पोटीस लावायला सुरुवात करा. कणकीचं पोटी जे आहे ते त्यामध्ये तिळाचं किंवा गोडं तेल घालून आणि हळद आणि मीठ घालून कणकीचं पोटीस करायचं आणि ते लावायचं. जवळचा कोणताही वैद्य तुम्हाला हे सांगू शकेल. असं जर तुम्ही करायला लागला तर ह्या तरण्यावयामध्ये डेफिशियन्सी येणार नाही आहे. आणि ह्या बरोबरीने तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर च्यवनप्राशसारखं औषध घ्यायला लागलात तर मग तुमच्या शरीरातला कोणत्याही गोष्टीची कमतरता हा भाग होणार नाही आणि मग त्याचा जो इम्पॅक्ट तुमच्या गर्भाशयावरती किंवा प्रजनन संस्थेवरती येतोय तो येणार नाही आहे. हे बोलतं एवढं सोपं नाही आहे पण आवश्यक असंही नाही आहे. ह्याची मांडणी व्यवस्थित जर केली खाणं पिणं वागणं व्यायाम आणि औषध तर लवकरात लवकर मूल होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल. अशक्य असं नाही असं डॉक्टरांनी आपल्याला एक थोडासा दिलासा दिलेला आहे आणि नक्कीच पुढच्या कार्यक्रमात तुमचा दिलासा हा खात्रीमध्येच कन्वर्ट होणार आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. रुपाली बोलतायत आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार रुपाली. बोला. हॅलो डॉक्टर. बोला आपला प्रश्न आहे. डॉक्टर मला हायपोथायरॉइड आहे. माझी रोजची थायरोनॉम 50 गोळी चालू आहे आणि माझा थायरॉइड होऊन मला जवळजवळ 10-12 वर्ष झालेली आहे. पण मला आता थायरॉइडचा त्रास म्हणजे मला जास्त सुस्ती येते. हात पाय खूप दुखतात आणि जास्त वेळ चालू शकत नाही मी. म्हणजे बराचसा त्रास मला होतोय थायरॉइडचा आणि शरीर थोडं सुटत चाललेलं आहे. शरीरही सुटत चाललेलं आहे. बरोबर आहे. आणि संध्याकाळी मला जास्त सुस्ती येते काम करायची इच्छा राहते. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरती सूज असते किंवा कपडे जे असतात ते टाईट होतात असं होतं का? तसं काही नाही होत. बरं. आणि पायावरती वगैरे सूज नसते ना? पायावरती सूज नसते पण पाय दुखतात जास्त. पाय दुखतात असं नेहमी होतं. बरं. आणि ब्लड प्रेशर वाढतंय वगैरे? प्लीज आता सध्या त्रास होतोय. मला बीपी माझा वाढतो थोडा. बरोबर आहे. कोलेस्ट्रॉल इतक्या चेक केलेलं होतं का तुम्ही? नाही कोलेस्ट्रॉल नाही चेक केलं. बरं ठीक आहे. काही हरकत नाही. सर रुपाली यांचा जो प्रश्न आहे नक्कीच घेऊया. सगळ्यांचं सारखंच आहे पण याला जोडून सर अजून एक माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत सगळ्यांचा स्त्रियांचाच फोन आला. हो बरोबर. तर ते महिलांमध्ये हा आजार जास्त आहे. कसं होतं लिम्बिक सिस्टीम स्त्रियांची जी आहे ना ती जास्तीच भावनिक मेंदू ज्याला आपण म्हणतो ना तो जास्तीच काम करत असते.
छोट्या छोट्या गोष्टींचं मनावरती टेन्शन येणं, मला आता खूप टेन्शन आली असं वाटणं, तीन चार कामं एकत्र आली की कन्फ्युजन होणं किंवा धांदळपणा वाटणं असं त्यांना खूप होत असतं आणि सगळं तर करायची इच्छा असते असं होतं आणि त्याच्यामुळे स्त्रियांना हा त्रास जास्ती आढळतो हा पहिला भाग झाला. आणि दुसरं म्हणजे काय, स्त्रियांच्या शरीरात एक स्त्रीनाम गर्भाशय आश्रमा असं सांगितलेलं आहे. गर्भाशय एक वेगळा आशय जो आहे तो स्त्रियांना आहे आणि स्तन्याशय त्याच्या बरोबरीने आहे. तर ह्याची जी काय कार्य करण्याची प्रणाली आणि पद्धती आहे त्याच्यामध्ये रक्तावरती आणि रसधातूवरती या दोघांच्यावरती अंडू लोड असतं आणि रसधातू जो आहे तो कफाच्या संबंधाने असतो आणि रक्ताच्या शरीराने पित्त असतं आणि ह्या दोन गोष्टीचा पहिल्याच वेळेला आपण जो विचार केला की ऊर्ध्व जठरोग किंवा कंठगुपाच्या वरच्या आजारामध्ये रक्त हा धातू आणि कफ हा दोष असतो आणि त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत हा आजार जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. तर आत्ताची त्यांची सगळी जर लक्षणं बघितली ना तर त्यामध्ये पाय दुखणं, सुस्ती येणं आणि काही प्रमाणात त्यांचा आता रक्तदाब वाढायला लागणं वगैरे ह्या ज्या प्रक्रिया आहेत या रस आणि रक्त या धातूच्या हिशोबाने महत्वाच्या आहेत. परंतु आता त्यांनी जरी म्हटलेलं नसलं तरी सुस्तीबरोबर ती सूज येणं आणि स्थूलपणा वाढणं या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा असतात की त्याच्यामध्ये वॉटर रिटेन्शन खूप असतं. प्रत्येक वेळी तिथं खड्डा पडेल अशी सूज येईल असं नाही आहे. तर ह्यांना आत्ता सगळी क्लासिकल सिमटम जी दिसतात ती शोथ किंवा सूज या आजाराची आहे आणि त्याच्यानुसार त्यांना औषधं द्यायला पाहिजेत असं एकंदरीत आहे. तर याच्यासाठी पुनर्नवासव नावाचं औषध आहे ते खूप उपयोगी पडणार आहे त्यांना. मगाशी सांगितले तसे तिक्त क्षीरबस्ती जी आहे ते उपयोगी पडतील आणि यांनी संध्याकाळचं जेवण कमी करून फक्त दुपारी एकदा जेवणं किंवा एक भुक्त राहणं असं करायला पाहिजे. हे करत असताना त्यांची जी गोळी आहे बऱ्याच वेळा कसं होतं, गोळी घेतल्यानंतर रिपोर्टचे जे पॅरामीटर्स आहेत ते नॉर्मल आहेत असं दिसतं परंतु लक्षणं कमी होत नाहीत असं होतं. ह्याचं कारण काय, घटना आणि शक्ती अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक अवयवाच्या बाबतीत बघायला लागतात. अवयव कशाचा बनलेला आहे ती घटना आणि तो अवयव जे काम ज्या शक्तीने करतो ती शक्ती. तर शक्ती बऱ्याच वेळा नॉर्मल होते पण घटना आहे तशी राहते. आणि मग दुसरा एक सेन्स त्यात असा जागृत होतो की एखादा पॅरामीटर नॉर्मल आहे असं म्हणतं ना की लोक पथ्य पाळत नाहीत. बीपी जी गोळी आहे बीपी नॉर्मल आहे की खा सगळं, मधुमेहचे औषध चालू आहे साखर नॉर्मल आहे तर सगळं खा, तर असं नाही आहे. आपलं शरीर जे आहे ते ज्या गोष्टीतून बिघडलेलं आहे ती गोष्ट टाळायला पाहिजे आणि ज्या गोष्टीने ते चांगलं होणार आहे असा पथ्याचं खायला पाहिजे. एवढं जरी तुम्ही याच्या बरोबरीने केलं तरी तुमचा आत्ताचा त्रास आहे तो कमी व्हायला लागेल. तुम्हाला पंचकर्मातला रक्तमोक्षण हा एक भाग जो आहे घशाला जळवा लावणं आणि त्याच्याबरोबरीनं मगाशी सांगितलेला तिक्त क्षीरबस्ती हा तुम्हाला खूप उपयोगी पडेल. त्याच्याबरोबर शोथाची औषधं जी आहे ते पुनर्नवासव हे तुम्ही पोटामध्ये घ्या आणि जवळच्या वैद्याचा नक्की सल्ला घ्या. थायरॉइडमध्ये कुठला आहार घ्यावा यासारखे विषय अजून आपण बघणार आहोत. आपल्याला एक फोन आलेला आहे, विजय बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार विजयाजी. हॅलो बोला. हॅलो हा बोला डॉक्टर. हा बोला ना. माझ्या घशामध्ये थायरॉइडची गाठ झालेली होती आणि ऑपरेशन केलं आम्ही जळगावला. पुन्हा एक महिन्याने गाठ झाली. बर, आणि ती गाठ तपासली ती कशाची निघाली? गाठीची तपासणी केली का? हो हो. हा मग ती कशाची गाठ होती? थायरॉइडचीच होती. बर, त्यात बाकी काही दोष निघाला नाही ना मोठा? बाकी कुठेच दोष निघाला. बर, आणि आता औषध काही सुरू आहेत का? आता औषध सुरू आहेत का? आता बंद केले. बर, आणि त्रास तुम्हाला पहिले झाला तो फक्त गाठीचाच झाला का इतर काही थायरॉइडची लक्षणं दिसत होती? गाठीचाच झाला. बर, भूक वगैरे लागत होती का? भूक कमी लागते. बर, आणि आता जी गाठ आहे ती किती मोठी आहे? नाही कमी. बर, वय किती आहे आपलं? 35. बर ठीक आहे, काही हरकत नाही. बघूया आपली पुढची विशेष माहिती काय आहे ती. हातापायांच्या भेगांसाठी कोकम तेल, गुळ, मध व थोडेसे मीठ एकत्र करून लावावे. जेवणानंतर जळजळ होणाऱ्या लोकांनी अर्धा चमचा ओवा व 2 बदाम चावून खाणे असे 21 दिवस खाणे करावे. आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूया काय म्हणतायत ते. हॅलो. बहुतेक फोन कट झालेला आहे सर. आपल्याला जेव्हा आधी फोन आलेला होता त्यांच्याशी बोलू. गाठ त्यांच्या थायरॉइडच्या ठिकाणी होती. शरीरात कुठेही गाठ उत्पन्न झाली ना तर त्यात कफ आणि वात हे दोन दोष असतात ना ते प्राधान्याने असतात. श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीस निबम असं सूत्रच आहे. तर मग अशी गाठ आल्यानंतर गाठ नष्ट करण्यासाठी दोन गोष्टी खूप उपयोगी पडतात. एक म्हणजे कोंबड नखीचं मूळ जे आहे ना ते उगाळून लावलं की अनेक पद्धतीच्या गाठी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने घालवता येतात.
आणि दुसरी वनस्पती म्हणजे निरगुंडी. निरगुंडींचा शेक जर केला गेला तर या गाठी कमी व्हायला सुरुवात होते. पण ह्याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतो, रक्तपाचक नावाचं एक औषध आहे, पटोल सारिवा मुस्ता पाठा कर्करोहिणी अशी औषधं आहेत, ती जवळच्या वैद्याकडे आणून त्यांनी सकाळी एकदा घ्यायला पाहिजे गरम पाण्यावरती. आणि माऊस पाचक म्हणून एक आहे, निंब पटोल त्रिफला मृद्युका मुस्त उत्सको अशी त्याच्यात औषधं आहेत, तर त्याची पावडर किंवा काढा जो आहे ना तो संध्याकाळच्या वेळी त्यांनी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. तर यातल्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मी इथं आणलेल्या आहेत, त्या मी मुद्दाणून दाखवतो. एक म्हणजे वेणीमोळ किंवा कोंबड नक्की, आणि दुसरी वनस्पती जी आहे ती म्हणजे निरगुंडी. डॉक्टर नेहमी आपल्यासाठी हरित वनस्पती म्हणजे औषधी वनस्पती आणत असतात, त्या औषधी वनस्पतींशिवाय डॉक्टरांनी आजही वेगळ्या वनस्पती आणलेल्या आहेत, त्यांचा उल्लेख आपल्या आरोग्य वैद्य नक्की करा. बघूया आजच्या वनस्पती या थायरॉइडसाठी कशा उपयोगी पडतात ते. ही जी आता उजव्या हातातली जी वनस्पती दिसते आहे याला वेणीमूळ असं म्हणतात, कोंबड नखी असं म्हणतात. कोंबड्याच्या नखासारखी ह्याची आकृती जी आहे किंवा रचना जी आहे ती तुम्हाला दिसेल. ह्याचं ऑप्टिकल रोटेशन ह्याच्या काड्याचं जर बघितलं ना तर ते सोन्याच्या पाण्यासारखं येतं, आणि म्हणून बऱ्याच जणांनी ह्याच्या सोनाईकी काय याचा शोध घेतलेला होता. पण ह्याच्यात सोनं नाही आहे, पण सोन्यासारखे गुण मात्र ही वनस्पती देते. तर ही उगाळून कोणत्याही गाठीसाठी लावणं हे इष्ट आहे. चेहऱ्यात येणाऱ्या गाठी, गंडमाला किंवा गलगंड नावाचा आजार किंवा अशा थायरॉइडमध्ये ज्या गाठी आहेत त्याच्यासाठी लावावं, स्तनातल्या गाठीसाठी लावावं, तरुण मुलं जेव्हा वयात येतात तरुण होत असतात त्यावेळेला छातीत येणाऱ्या गाठी याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते. तर ही गंध काढून लावायची आहे, उगाळायला खूप कष्ट पडतात, परंतु हे गंध काढूनच लावायला पाहिजे, याचं चूर्ण घेऊन ते लावून त्याचा उपयोग होत नाही. ही दुसरी जी वनस्पती दिसते ही निरगुंडी आहे. शंकराला बेल प्रिय असतो, पण बेल जिथं मिळत नाही तिथं गंगावती म्हणतात, माऊलीने याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याचं शंकराला वाहणं असं हे केलं जातं. तर ही वनस्पती जी आहे ती शोथग्न आहे, म्हणजे कोणत्याही पद्धतीची सूज आणि गाठ कमी करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. तर पानं जी आहेत त्याचा कल्क म्हणजे ठेचा तयार करायचा, गोळा करायचा, आणि गरम पाण्यामध्ये तो बुडवायचा आणि त्यांनी शेक द्यायचा गाठीला. तर असं जर रोज केलं गेलं आणि ह्याच्यावर कपालवती अनुलोम विलोम भस्त्रिका हे प्राणायाम केले, कांचनार गुगुळ म्हणून एक औषध आणि रौद्र रस हे जर त्यांनी पोटामध्ये घेतलं तर त्यांची ती गाठ आहे ती कमी व्हायला गेल आणि पुन्हा ती येणार नाही. प्रेक्षक हो, आपल्यासाठी खास माहिती अशी आहे की भारतात जी सध्या स्थिती काय आहे थायरॉइडची, तर 10 लोकांच्या मागे एका व्यक्तीला हा थायरॉइडचा आजार आहे. याचं वाढतं प्रमाण बघता खरंच आपण नेहमीच ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो, पण त्याचा साईड इफेक्टही येतो असतो. किती काळ हे घ्यायचं, वंध्यत्वासारखे आजारही पुढे येऊन ठेपतात. यासाठी वेळीच आयुर्वेदिक उपचार करणे हे खरंच गरजेचं आहे. डॉक्टर, आपण आयुर्वेदाचे उपचार म्हणतोय, पंचकर्म यासाठी खास काय म्हणतात? कसं आहे पंचकर्म हे कोणत्याही आजाराची निम्मी ट्रीटमेंट आहे असं लक्षात घ्या. पंचकर्माच्या बाबतीत असं तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून सगळ्यांना, की डबक्यामध्ये पाणी साचलेलं आहे तर सूर्य आणि वारा याच्या साहाय्याने ते आटवू शकतो आपण. पण धरणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ते काढायचं आहे तर सूर्य आणि वारा उपयोगी पडणार आहे का नाही, त्यावेळेला बांधच फोडायला पाहिजे किंवा धरणाची दारं उघडायला पाहिजे. नेमकं तसंच होतं, शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत तुमच्या तरुण वय आणि कमी दोष वाढलेले आहे तर ते नुसती शमन उपचार किंवा पोटामध्ये औषधं काढ्या वगैरे घेऊन कमी होऊ शकतं. पण ज्या वेळेला हे नसतं आणि त्याच्यापेक्षा जास्ती दोषांचा उद्रेक असतो, तिन्ही दोष वाढलेले असतात, उत्क्लेश ज्याला आहे असं आपण म्हणत असतो ते असतं, विरुद्धासन चाललं असतं, आहार निद्रा आणि ब्रह्मचर्याचा कोणताही नियम पाळला जात नाही, असं जर व्हायला लागलं तर दोषांचा प्रकोप हा होत असतो. अहो माणूस किती नीट वागला ना तरी सुद्धा वसंत ऋतूमध्ये कफ वाढायचं राहत नाही, शरद ऋतूमध्ये पित्त वाढायचं राहत नाही, वर्षा ऋतूमध्ये वात वाढायचं राहत नाही. हे बायोकेमिकल क्लॉक जे ब्रह्मदेवाने आपल्या डोक्यामध्ये आणि निसर्गात बसवलेलं आहे, पुरुषोत्तम लक्ष्मीचा सिद्धांत हे बिघडणारच आहे. म्हणून तर माणूस जो आहे तो रसाचाही आपण कमी व्हायला लागल्यानंतर म्हातारा व्हायला लागतो. तुम्हाला हे जर अडवायचं असेल तर तुम्हाला पंचकर्माचा सहारा घ्यायला पाहिजे. आपली सायकल असली, मोटरसायकल असली, गाडी असली तर आपण 2-2 महिन्यांनी त्याचं सर्व्हिसिंग करतो, पण शरीराचं सर्व्हिसिंग कोणी करत नाही. आणि ड्रास्टिक क्लिनिंग प्रोसेस अशा पद्धतीने या पंचकर्माकडे बघितलं जातं. पण अंगाला तेल लावणं, शेकणं, पाचन करणं आणि मग वमन विरेचन वगैरे हे जर प्रकार केले गेले तर शरीर उत्तम राहतं आणि आरोग्य तर चांगलं राहतंच, पण दीर्घायुष्य होतं माणूस. डिटॉक्सिफिकेशन शरीराचं व्हायला लागतं. आपण इतक्या पद्धतीची घाण पोटामध्ये ढकलत असतो, इतक्या पद्धतीचे चुकीचे विचार करत असतो, झोपेचे नियम पाळत नसतो, ब्रह्मचर्याचे नियम पाळत नसतो, तर कुठंतरी हे मनामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की या शरीराने किती सोसायचं आणि मग कोणत्या तरी मोठ्या आजाराच्या स्वरूपात ते बाहेर पडत असतं. तर जवळच्या वैद्याकडनं जाऊन तुम्ही पंचकर्माचा भाग जो आहे तो थायरॉइडसाठी नक्की आणि नक्की करू शकता. त्याच्यामध्ये वमन नावाची जी ट्रीटमेंट आहे म्हणजे उलटीच औषध देणं, कारण थायरॉइड जे आहे ते शरीराच्या ऊर्ध्व भागात आहे, म्हणून रक्ताचा संबंध त्याच्याशी येतो, म्हणून विरेचन आणि रक्तमोक्षण हे उपयोगी पडतं. आणि कोणताही शरीरातला दोष जो आहे त्याला प्रमोट करण्याची ताकद जी आहे ती रजोगुणात्मक वायूच्या ठिकाणी आहे.
तर वायूच्या ठिकाणी हा जो दोष आहे वाताच्या ठिकाणी वाढलेला जो वात दोषाचा जो भाग आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास होत असेल तर बस्ती हा करायलाच लागतो, वाताच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला करायला लागतो. आणि म्हणून कोणत्याही आजाराची बस्ती ही नेहमी ट्रीटमेंट धरली जाते. असं का होतं तर पित्तम पंगू कफम पंगू पंगव मलधात्वा वायुना यत्र नियंते तत्र गच्छति मेघवत असं म्हटलेलं आहे. जे कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, ते पंगू आहेत आणि वायू जिथं जिथं नेईल तिथं ते मेघासारखे बरसत असतात आजाराच्या रूपाने. तर त्या वाताला कंट्रोल करण्यासाठी अंगाला तेल लावणं आणि पोटामध्ये तेल घेणं किंवा तुपासारखा पदार्थ घेणं आणि बस्ती करणं हे त्याचं परम औषध म्हणून सांगितलेलं आहे. तर पंचकर्माचा वापर तुम्ही जरूर आणि जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्या, म्हणजे थायरॉईडच्या त्रासातून तुम्ही कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता आणि तुमच्या गोळ्या सुटू शकता, त्याच्यावर विश्वास ठेवा. नक्कीच विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि पंचकर्म हे आहेच प्रत्येक आजारात तुम्हाला तो लागू पडणारा असा उपाय आहे आणि डॉक्टर ते तुम्हाला नेहमी सांगतातच आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, निवेदिता बोलतायत आपल्याशी रायगड इथून. नमस्कार. हॅलो. हा बोला. मी निवेदिता शिंदे रोहयावरनं बोलते. मला पण थोडं थायरॉईडचं आजार आहे. माझं TSH हा 5.21 आहे. हा पण मी गोळ्या चालू नाही आहेत, हातापायना माझ्या सूज येते आणि थकवा वगैरे थकवा वाटतो, सुस्ती येते. मग त्यासाठी काय गोळ्या वगैरे चालू ठेवायला हव्यात का? आपलं वय किती आहे? माझं वय 32 आहे सर. बर बर. नाही आणि पाहिजे म्हणजे काही तक्रारी आहेत? हा MC म्हणजे अगोदरच येते पण पाहिजे तसं म्हणजे ब्लीडिंग नाही होत, थोडस एक दोन दिवस थोडस. बर बर. आणि इतर काही त्रास आहे? बाकी काय असं आणि वजन वाढतोय सर माझं. भूक वगैरे व्यवस्थित आहे ना? हा भूक लागते सर. बर बर ठीक आहे, काय हरकत. धन्यवाद. काय आता 5.4 म्हणजे काय फारसं नाही आहे, त्याचं 4.5 पर्यंत जरी असलं TSH म्हणून काही बिघडत नाही. आणि हे मस्तिष्काशी संबंधित किंवा ब्रेनशी संबंधित ही घटना आहे. ह्यांनी फक्त ध्यान धारणा आणि प्राणायामासारखे प्रकार केले तरी ते नॉर्मल येऊ शकेल. पण ह्यांनी एक करावं की जटामासी नावाची एक वनस्पती आहे, त्याचा फांट जो आहे तो रात्री झोपताना त्यांनी घ्यावा. आणि तो जर घेतला गेला, फांट म्हणजे काय तर गरम पाण्यामध्ये जटामासीची पावडर टाकायची सकाळी एकदा आणि ती टाकल्यानंतर रात्री ती कोळून गाळून मग प्यायची पोटामध्ये घ्यायची. असं जर केलं तर त्यांचा मनोदेश जो आहे तो शांत राहायला लागेल, बुद्धिश्रुतीचं काम जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागेल. आणि मग काय व्हायला लागेल की त्यांचा जो TSHचा वाढलेला जो मस्तिष्काशी संबंधित जी गोष्ट आहे, अँटीरियर पिट्युटरी लोबशी संबंधित किंवा हायपोथॅलॅमसशी संबंधित, हा नॉर्मल यायला लागेल. तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो की जटामावसीला मावसी असं संस्कृत नाव आहे आणि त्याच्यामध्ये केसासारखं ते द्रव्य असतं. तुम्ही जर बघितलं तर त्याचे गुण सांगताना असं सांगितलं की मावसी तिक्ता कषायाचं मेधा कांती बलप्रदा स्वाद्वी हिमा त्रिदोषास्त्र विसर्प दाह कुष्ठनूत, हे बुद्धितत्वावरती अतिशय उत्कृष्ट काम करणार आहे. डॉक्टर लोक, इंजिनियर्स लोक किंवा बँकर्स किंवा ज्यांचा डिसिजन मेकिंगशी संबंध येतो आणि ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, अशा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला ज्यांनी करिअरच्या मागं आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे, त्यांनी हे रोज रात्री फक्त जटामासी फांड जरी घेतला ना तरी अनेक आजारातून त्यांची मुक्तता होऊ शकते. कारण ह्या भाव विश्वाचा आणि भावनांचा परिणाम जो आहे तो नंतर वृक्कारस्थिती सुद्धा येत असतो. तर या अनुरोधाने गोक्षुराजी गुगुळ आणि हे जटामासी नावाचं जे द्रव्य आहे ते तुम्ही वापरा. ह्याच्याबरोबर अंगाला तेल लावत चला आणि गायीच्या तुपाचे थेंब नाकामध्ये टाकणं, नस्य हा जो प्रकार आहे पंचकर्मातला, तो तुम्ही जरूर करा आणि जवळच्या वैद्याकडून शिवून घ्या. हे फारसं अवघड प्रकरण नाही आहे आणि याच्यातनं लवकरात लवकर मुक्त व्हा. आजचा आपला आरोग्य सल्ला आजच्या आपल्या विषयाशीच निगडीत आहे, पटकन तुम्ही तोही लिहून घ्या अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. कपालभाती उज्जयिनी प्राणायामासह ओंकार केल्यास थायरॉईड रुग्णांना अप्रतिम फायदा होतो. प्रकृतीनुसार आयुर्वेदीय नस्य चिकित्सा थायरॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. मानसिक त्रास व ताण असलेल्या थायरॉईडच्या रुग्णांसाठी ब्राह्मी तेलाच्या शिरोधारेचा खूप उपयोग होतो. निरगुंडी, शेवगा, रुई, ओवा यांचा मोहरी तेलातील पत्रपोट्टी लिस्वेद थायरॉईडमधील गाठी नष्ट करता येतात. डॉक्टरांचा पत्ता काय आहे तोही पटकन बघून घ्या. श्री विश्वामृत चिकित्सालय 1369 सदाशिवपेठ बाजीराव रोड पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर आहे 6523233. दुसरा लँडलाईन नंबर आहे 2443025 किंवा 62.
मोबाईल नंबर आहेत 7774918193, 7774921914, 9595810727, 8087347921. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी पटकन बघून घ्या आमचा आजचा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030, ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com, facebook.com/ddsahyadri.in, youtube.com/user/ddsahyadri इथेही तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. प्रेक्षको आजचा जो विषय आहे त्यांच्यासाठी डॉक्टरांनी खास अजून काही वनस्पती आणल्या, त्या बघूया आपण या वनस्पती थायरॉइडसाठी कशा उपयोगी पडतात. इथं आपल्यासमोर आता बऱ्याच वनस्पती मी हातात धरलेल्या आहेत, त्याच्यातली पहिली ही उजव्या हातातली वनस्पती दिसते ही पुनर्नवा नावाची वनस्पती आहे. पुनपुना नवमी अति इति म्हणजे ही दर घेतलेली आहे. तर हिला वर्षाभू असंही म्हणतात, वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आता ही जास्ती फोफावायला सुरुवात होणार आहे. तर ही वनस्पती कशासाठी मी आणलेली आहे ते तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा थायरॉइडचा प्रॉब्लेम असलेल्या लोकांना हृदयाचा व्यास किंवा हृदय हे वाढायला लागतं, बूट शेप हार्ट किंवा कार्डिओमेगॅली असं ज्याला म्हणतात, त्यावेळेला ह्या वनस्पतींची भाजी तयार करायची आणि ती पोटामध्ये घ्यायची, किंवा या वनस्पतीचा रस जो आहे तो पोटामध्ये सकाळच्या वेळेला रोजच्या रोज जर 2 चमचे एवढ्या प्रमाणात घेतला तर थायरॉइडचा त्रास आणि हृदयाचा त्रास असलेल्या लोकांना अप्रतिम फायदा होतो अशी ही वनस्पती आहे. दुसरी ही जी वनस्पती आपल्याला समोर दिसते ही एरंड नावाची वनस्पती आहे. ही बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे. एरंड्याची पानं काविळीसाठी आपण वापरतो, शरीरातला गारवा जो आहे तो टिकवण्यासाठी म्हणून डोक्यावरती याची टोपी करून घालतात, किंवा स्त्रियांच्या अंगारची जे दूध जे येतं आहे ते कमी होण्यासाठी आणि त्या दुधाच्या गाठी नष्ट होण्यासाठी सुद्धा ही वनस्पती वापरता येते. पण ह्याचा थायरॉइडच्या हिशोबाने उपयोग कसा आहे हे जर बघायचं झालं तर ज्या लोकांना मलावष्टंब उत्पन्न होतो, एस्पेशली कसं होतं हायपोथायरॉइडिझम असलेल्या लोकांना मलावष्टंब उत्पन्न होतो आणि हायपर ज्यांना झालेला आहे अशा यांना जुलाब उत्पन्न होत असतात, तर ह्या एरंड्याच्या मुळाचं खाली हे जे मूळ दिसते आपल्याला त्या मुळाचा क्षीरपाक तयार करायचा, म्हणजे काढा करून त्यात दूध घालायचं आणि त्यातून ते दूध फक्त उरवायचं आणि ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे आणि कॉन्स्टिट्युशन होतं ह्यांना अप्रतिम फायदा होतो आणि साधारण 21 दिवस हे केल्यानंतर थायरॉइडवरती त्याचा परिणाम चांगला येतोच, परंतु मलावष्टंब हा कायमस्वरूपी दूर होतो, हे या वनस्पतीचं वैशिष्ट्य आहे. तिसरी वनस्पती इथं तुम्हाला जी दिसते ही सगळ्यांना माहीत असलेली रुई नावाची वनस्पती आहे, याची फुलंही तुम्ही बघू शकता. तर ही रुई जी आहे आपण मारुतीला ज्याची माळ शनिवारी किंवा मंगळवारी घालतो तर ती ही रुई वनस्पती आहे. तर या रुईच्या पानात फुलातले जे पुंग केसर असतात ना ते दम्याच्या लोकांसाठी खूप उपयोगी पडतात, ज्यांना दम लागतो स्थूलपणा वाढल्या कारणानं अशा लोकांना याच्या फुलापासून तयार केलेला क्षार हा पोटामध्ये आम्ही श्वासकाश चिंतामणी नावाच्या औषधावरती देत असतो. तर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, दम लागतो, ज्यांच्या हृदयाचा आकार वाढून कार्डियक अस्थमा ज्यांना आहे अशा लोकांना ही वनस्पती आम्ही थायरॉइडच्या मध्ये वापरत असतो. तिसरी वनस्पती ही जी दिसते तुम्हाला ही वेखंड नावाची वनस्पती आहे, ही मी अनेक वेळेला तुम्हाला दाखवलेली आहे. तर या वेखंडाचं हे खाली जे दिसतं हे खरं म्हणजे खोड आहे बॉटनीच्या हिशोबाने आणि त्याला छोटी छोटी मुळे येत असतात. तर या वेखंडाचा उपयोग जो आहे तो संज्ञा स्थापन म्हणून केला जातो, म्हणजे कोणताही अवयव आजारी पडला तर तो हायपो किंवा हायपर काम करत असतो. तर अशा वेळेला ह्या वनस्पतीचा क्षीरपाप वापरणं किंवा नाकामध्ये चूर्ण जे आहे ते प्रधमन नसल्याच्या हिशोबाने वापरणं असं जर केलं गेलं तर थायरॉइडच्या रुग्णांना इतर औषधांचा परिणाम पटापट यायला लागतो, तेवढ्यासाठी ही वनस्पती वापरली जाते. याच्या बरोबरीनं ही हातातली जी वनस्पती दिसते ही कोरफड नावाची वनस्पती आहे. अनेक वेळा ही तुम्हाला दाखली आहे, ह्याला मराठीमध्ये कुवार कांड असं म्हणतात आणि कुमारी असं संस्कृतमध्ये याला म्हणतात. तर आता हे कशासाठी दाखवलेलं आहे तर आधुनिक शास्त्राने पिच्युटरी ग्लँडला एंडोक्राईन सिस्टीमची राणी असं म्हटलेलं आहे. मग राजा कोण आहे तर यकृत हा राजा आहे आणि त्याच्यावरती काम करणारी ही वनस्पती आहे. खरं म्हणजे चरक संहितेमध्ये ह्याचं वर्णन नाही आहे, नंतर या वनस्पतीचं वर्णन जे आहे ते आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. पण ह्याचा गर जो आहे तो पोटामध्ये घेणं गुळाच्या बरोबरती अनशेपोटी आणि 21 दिवस असे 3 कोर्सेस करायचे असतात, मध्ये 10 दिवसाचं अंतर ठेवायचं असतं. तुम्ही एक लक्षात घ्या की कोरफड ही निरंतर सतत खायची गोष्ट नाही आहे, त्याचा भेदन गुणधर्म एवढा आहे की मुळव्याधीचा त्रास याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो, शेवटी हे औषध आहे. परंतु ज्यांना यकृताचा त्रास आहे, रक्ताशी संबंधित जी केमिस्ट्री आहे आणि जी बिघडलेली आहे आणि थायरॉइडचा त्रास आहे, अशा उष्ण प्रकृतीच्या लोकांना हे अमृत आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ह्या वनस्पतीचा तुम्ही जरूर वापर जवळच्या वैद्याच्या साहाय्याने तुमच्या थायरॉइडसाठी करू शकता.
जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे आपल्या ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरात आहे आणि त्याचाच उपयोग करून आयुर्वेद आपल्याला नेहमीच अनेक औषधोपचार किंवा आपल्याला सल्ले देत असतं आणि तो आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रोग्रामसाठी खास आम्हाला वनस्पती दाखवल्यात, याशिवाय आमच्या प्रेक्षकांना जी खात्री दिली त्यासाठी आमच्या दूरदर्शनतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. Thank you.